खालचे वर बाहेर खालचे वर आले सगळे सगळे वरती आले ना गेले ना साहेब आता खाली सर आपको विधायक दल का नेता चुना गया क्या कहना चाहेंगे उसके बारे में मैं सबसे पहले उद्धव ठाकरे साहब को और आदित्य ठाकरे साहब को धन्यवाद देता हूं उनका आभार व्यक्त करता हूं विधायक दल का गठनेता मुझे चुना गया है यह बहुत बड़ी जिम्मेदारी है और इसका सुझाव उसका प्रस्ताव खुद आदित्य ठाकरे जी ने रखा है इसलिए ये मेरे लिए बहुत ही आनंद की बात है अभिमान की बात है और इसलिए मैं आदित्य जी को भी धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ अभी सभी हमारे विधायकों को साथ में लेकर इस सदन का सदन में लोगों का काम होगा महाराष्ट्र के जनता को न्याय देने का काम होगा और जो हमारा सर्वोच्च सदन है उसकी गरिमा रखने का काम पवित्र रखने का काम डेकोरम रखने का काम हम करेंगे सर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो विधानसभा गटनेतेपदी माझी आज निवड झालेली आहे आणि खास करून आदित्य ठाकरे साहेबांनी हा ठराव मांडला आहे आणि त्यामुळे मी त्यांचा देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो सर्व शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे केलं जाईल त्याचबरोबर सर्वोच्च सभागृहाचं पावित्र्य डेकोरम हे देखील पाळण्याचं काम या ठिकाणी होईल आणि विधानमंडळ आणि संसदीय कामामध्ये देखील शिवसेनेचे आमदार पुढाकार घेतील आघाडीवर राहतील सर राज्यपालांना आपण संध्याकाळी सगळे भेटायला आणि त्याच्याबद्दल राज्यपालांना आम्ही भेटणार आहोत राज्यपालांना भेटल्यानंतर त्याची माहिती आपल्यासमोर दिली जाईल उद्धव ठाकरे साहेबांनी सर्व शिवसेनेच्या आमदारांना आणि जे मित्रपक्ष जे आमदार अपक्ष आमदार जे शिवसेनेच्या सोबत आलेले आहेत त्या सर्वांना मार्गदर्शन केलं की सर्वसामान्य मतदार जे आपली जनता आहे त्यांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि त्यांच्या अपेक्षा त्यांचे प्रश्न समस्या यांना वाचा फोडण्याचं काम विधानसभेच्या सभागृहामध्ये करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्व आमदार या ठिकाणी उद्धव साहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला न्याय देण्याचं काम करतील सत्ता स्थापनेचा जो काही अधिकार आहे तो सर्व आम्ही आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना दिलेला आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबच निर्णय घेतील आज शिवसेना के पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहब और शिवसेना नेता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जी इन दोनों का मैं शुक्रगुजार हूँ उनको धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ कि विधानसभा गठनेता के रूप में मुझे उन्होंने जिम्मेदारी दी है और इसका खुद सुझाव जो है प्रस्ताव जो है आदित्य ठाकरे जी ने रखा इसलिए मेरे लिए बहुत ही ये भाग्य की बात है उनको मैं धन्यवाद देता हूँ और शिवसेना के सभी विधायकों को साथ में लेकर महाराष्ट्र की तमाम जनता को न्याय देने का काम सर्वोच्च सदन में किया जाएगा और सर्वोच्च सदन की गरिमा उसका डेकोरम कायम रखने का काम करेंगे और वहाँ पर हमारे शिवसेना के विधायक जनता को न्याय देंगे उसमें अग्रसर रहेंगे सरकार स्थापना बनाने के लिए हम सभी विधायकों ने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहब को अधिकार दिए हैं और सत्ता सरकार बनाने की बनाने का जो निर्णय है वो उद्धव ठाकरे साहब ने डिप्टी सीएम का ऑफर दिया 13 मंत्री ये सब जो अधिकार है ये पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहब के पास है वही उचित निर्णय लेंगे